चेहऱ्यावर येणारे काळे डाग डार्क स्पॉट्स वांग किंवा ज्याला इंग्लिशमध्ये मेलाज्मा म्हणतात या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा मित्रांनो अनेक जणांना डोक्यावर गालांकडे किंवा हनुवटीकडे असे काळसळ रंगाचे डाग येतात आणि हे डाग आल्यावर ते विचित्र दिसतं त्यामुळे अनेकजणं काही ना काही काई ट्रीटमेंट ही त्याची घेत असतात काहीजणं लेप लावतात काहीजणं फेस पॅक लावतात काही क्रीम्स लावतात काही तेल लावतात काही जण तर लेझरची ट्रीटमेंटसुद्धा करून घेतात काही वेळा याने फरक पडतोही आणि कधीकधी याने फरकही पडत नाही मित्रांनो अशावेळी आपल्याला हे वांग का येत आहेत त्याची कारणंसुद्धा समजून घेणं फार आवश्यक असतं बघा ही कारणं जर तुम्ही समजून घेतली तर एक गोष्ट होईल की ती कारणं तुम्ही अवॉइड करू शकता ती टाळू शकता त्यामुळे पुन्हा ते वांग येणार नाही या दृष्टीने तुम्हाला फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे की कारणं जर समजली तर ती तुम्ही तुमच्या डॉक्टरांबरोबर डिस्कस करून त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंटसुद्धा घेऊ शकता त्यामुळे काय होईल की तुमच्या उपचारांची दिशाही स्पेसिफिक होईल आणि तुम्हाला रिझल्ट्स हे लवकर मिळतील आणि चांगले मिळतील तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा तुम्हाला जर काळे डाग येत असतील चेहऱ्यावर तुम्हाला जर वांग आलं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे आता हे काळे डाग जेव्हा येतात आपल्या चेहऱ्यावर त्यावेळी आपल्या शरीरामध्ये काय घडतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा आपल्या त्वचेचे सात लेयर्स असतात सात भाग असतात आणि त्या सात भागामध्ये डर्मिस नावाच्या भागात मेलॅनोसाईट्स नावाच्या पेशी असतात आणि ह्या पेशींची संख्या जर एखाद्या ठिकाणी जास्त झाली तर त्या ठिकाणचा वर्ण हा काळसर होतो म्हणजे बघा काही व्यक्ती ह्या गोऱ्या असतात त्यांच्या त्यांच्या त्वचेमध्ये हे मेलॅनोसाईटचं प्रमाण कमी असतं ज्या व्यक्ती सावळ्या असतात त्यांच्यामध्ये मेलॅनोसाईटचं प्रमाण हे अधिक असतं म्हणजे हे मेलॅनोसाईट्स ह्या पेशी जे असतात ते आपला वर्ण ठरवत असतात त्यांची संख्या वाढली तर वर्ण काळसर होतो त्यांची संख्या जर आपल्या त्वचेमध्ये जर कमी असेल तर मग आपला वर्ण जो असतो तो गोरा राहतो तर त्वचेवर काय होतं की हे मेलॅनोसाइड्स जे असतं ना त्यांची संख्या वाढायला लागते त्या उत्तेजित होतात आणि त्यामुळे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथला वर्ण हा काळसर होत असतो तर आपल्याला काय करायचं आहे की ह्या मेलॅनोसाइड्सना हायपर ॲक्टिवेट होण्यापासून आपल्याला थांबवायचं आहे हे जर थांबवलं तर त्या ठिकाणचा वर्ण हा अधिक काळसर होणार नाही आणि ज्या मेनॅनोसाईट त्या ठिकाणी अधिक वाढलेलं आहे त्यांची संख्या आपल्याला कमी करायची आहे आता हे मेनॅनोसाईट्स हायपर ॲक्टिवेट का होतात ते आपण बघूया बघा काही जणांचं काम हे उन्हामध्ये असतं त्यांना उन्हामध्ये जावं लागतं आणि अशावेळी जेव्हा यू व्ही रेडिएशन जे सूर्यापासून निघतात अल्ट्रावायलेट रेज जे सूर्यापासून निघतात त्यांचा परिणाम त्वचेवर होतो आणि त्यामुळे मग त्वचा ही काळसर वर्णाची व्हायला लागते आता कसं आहे की कोविड नाईन्टीन जे चालू आहे ना त्याच्यामध्ये अनेक जणं बाहेर जात नाही आहेत पण त्यांचा संपर्क हा अधिक मोबाईलवर लॅपटॉपवर किंवा टी व्हीवर हा होतो आहे त्याच्यामधून सुद्धा रेडिएशन येतात त्याचासुद्धा परिणाम हा त्वचेवर खराब होतो आणि त्यानेसुद्धा हे वांग हे येऊ शकतात हार्मोन्सचं प्रमाण जर शरीरामध्ये आपलं अधिक असेल काही जणांचं कसं आहे की प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन काही महिला वर्गांमध्ये प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचं प्रमाण हार्मोन्सचं प्रमाण हे शरीरामध्ये जास्त असतं प्रेग्नंट असेल एखादी लेडी तर त्यामुळे सुद्धा अशा पद्धतीने वांग हे निर्माण होऊ शकतात कारण प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्सचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं असतं तसेच काहींना पायीच्या संदर्भात काही विशिष्ट प्रॉब्लेम असतात अशावेळी हार्मोन्सच्या गोळ्या ह्या दिल्या जातात त्याचे साईड इफेक्ट्स सुद्धा मेलाझमा हा होऊ शकतो त्यानंतर हायपोथायरॉयडिझम असेल थायरॉइडचा हा काही प्रॉब्लेम असेल पीसीओडी असेल तर अशा आजारांमध्ये सुद्धा मेलाझ्मा हा होत असतो काही स्त्रिया ह्या हेवी कॉस्मेटिक्स वापरतात आणि ह्या हेवी कॉस्मेटिक्सची रिॲक्शन होते कधीकधी आणि त्या रिॲक्शनमुळे सुद्धा काळे डाग हे येतात पिंपल्स आले पिंपल्स आल्यानंतर पिंपल्स हे फुटतात आणि फुटल्यानंतर मग शरीर काय करतं की ते भरवण्यासाठी पिंपल्स भरण्यासाठी शरीर हे प्रयत्न करायला लागतं आणि अशावेळी चुकून सुद्धा ॲक्टिवेट होतात आणि मग त्या ठिकाणी त्यांची संख्या वाढते आणि मग काळसर रंग हा निर्माण त्या ठिकाणी व्हायला लागतो तर अशी वेगवेगळी कारणंही असू शकतात तसंच काही औषधं आहेत काही मलेरियाची औषधं आहेत काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा साईड इफेक्ट म्हणून होतं त्यानंतर काही सारखी औषधं आहेत तर अशा औषधांचे साईड इफेक्ट्समुळे सुद्धा मेलाझ्मा हा होत असतो काळे डाक हे चेहऱ्यावर येत असतात आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स जर फॅमिलीमध्ये जर हा प्रॉब्लेम असेल फॅमिलीमध्ये बऱ्याचशा लोकांना जर हा मेलाझमा किंवा वांग येण्याचा प्रॉब्लेम असेल तर मग तो मुलांमध्ये सुद्धा येतो मुलांना सुद्धा याचा त्रास हा होऊ शकतो आता मित्रांनो ही सगळी जी कारणं आपण बघितली ना ही ॲलोपॅथी सायन्सनुसार बघितली आता आपण आयुर्वेदानुसार सुद्धा पाहूया की हे काळे डाग काय येतात आयुर्वेद काय म्हणतो की आपल्या शरीरामध्ये जर पित्त बिघडलेलं असेल आणि पित्त जर रक्ताला जर बिघडवत असेल तर मग अशा प्रकारचा प्रॉब्लेम हा येऊ शकतो आता आपल्या शरीरामध्ये पित्त का बिघडतं जर तुम्ही तिखट मसालेदार पदार्थ भरपूर खात असाल झणझणीत पदार्थ अधिक खात असाल जर तुम्ही खारवलेले पदार्थ अधिक खात असाल वेफर्स वगैरे आहेत अशा गोष्टी जर तुम्ही भरपूर खात असाल जर तुम्ही नॉनव्हेज वरचेवर खात असाल आणि ते फार तिखट करून खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये पित्त हे वाढतं आणि हे पित्त काय करतं पित्त हे रक्ताला खराब करतं रक्त दूषित करतं आणि मग त्याचा परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर यायला लागतो त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्हाला सिंपल हा ठेवायला हवा जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्हाला साधं जेवण घ्यायला हवं डाळ भात भाई चपाती भरपूर हिरव्या पालेभाज्या तुम्हाला खायला हव्यात भरपूर फळं खायला हव्यात त्यामुळे काय होईल की तुमच्या शरीरातलं पित्त कमी होईल आणि मग रक्ताची दृष्टी पण कमी होईल आणि तुम्हाला जे वांग येत आहेत त्याचं प्रमाणसुद्धा कमी व्हायला लागेल यानंतर काही तरुण वर्गामध्ये जागरण करायची सवय असते अधिक वेळ जागरण करतात त्यामुळे सुद्धा पित्त शरीरामध्ये वाढतं तसंच टेन्शन घेणं ताणतणाव अधिक असणं मानसिक तणाव जास्त असणं क्रोध करणं राग राग करणं चिडचिड करणं ह्या सगळ्या का गोष्टींमुळे काय होतं की आपला चेहरा जो आहे तो चेहरा अधिक ॲक्टिवेट होत राहतो चेहऱ्याकडे ब्लड फ्लो हा अधिक होत राहतो त्यामुळे सुद्धा आपल्याला वांग हे होत असतात तर अशी वेगवेगळी कारणं आहेत तर ही कारणं जी आहेत ती तुम्हाला चेक करायला हवीत आणि त्यानुसार तुम्हाला ही घ्यायला हवी बघा आपलं शरीर जो स्वस्थ असेल आपलं शरीर जर निरोगी असेल तर त्याचा परिणाम हा आपल्या त्वचेवर होत असतो आपली त्वचा ही तजेलदार होत असते त्वचेचा वर्ण हा चांगला राहत असतो त्यामुळे आपल्याला आपली लाईफस्टाईल व्यवस्थित करणंसुद्धा फार आवश्यक आहे आपलं शरीर निरोगी ठेवणंसुद्धा आवश्यक आहे आपल्याला भूक कशी लागते आहे आपल्याला पचन कसं होतं आहे आपल्याला जेवलेलं अन्न कशा पद्धतीने व्यवस्थित पसतं आहे आपल्याला पोट साफ होतं आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी पहा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या करेक्ट करा आपल्याकडून कुठून चूक होते ती समजून घ्या आणि ती करेक्ट करण्याचा प्रयत्न करा यामुळे काय होईल यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे काळे डाग आलेले आहेत जे वांग आलेले आहे ते लवकरात लवकर निघून जाण्यामध्ये आपली मदत होईल मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली तर खाली एक लाईकचं बटन जरूर दाबा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आता मी इथेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन विषय घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद